आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची बेळगावला धावती भेट. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी गुरुवारी बेळगावला धावती भेट दिली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी गोवावेस येथे असलेल्या खाऊकट्टा येथे सदिच्छा भेट दिली. तसेच या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली व्यवस्था पाहून समाधान व्यक्त केले. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची श्रेणी या ठिकाणी ग्राहक वर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनले आहे अशी माहिती त्यांना देण्यात आली. याबद्दल त्यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. आणि आता एक नजर ठळक घडामोडींवर. नगरसेवकांचे भवितव्य, उद्या होणार पेटीबंद. निवडणूक पूर्वतयारीसाठी 612 शस्त्रे जमा. हिंडलग्यातील 500 मते मनपामध्ये आल्याने गोंधळ. वार्ड क्रमांक 4 मधून कपिल नारळीकर यांचा झंझावती प्रचार. रविता राहुल रेडेकर यांना वाढता पाठिंबा. वार्ड क्रमांक 7 मध्ये परेश शिंदे यांना व्यापक पाठिंबा. वार्ड क्रमांक 30 मधून राकेश कलघडगी यांच्या प्रचाराचा झंझावात. वार्ड क्रमांक 14 मधून शिवाजी मंडोळकर यांना व्यापक पाठिंबा. वार्ड क्रमांक 29 मध्ये सुनील बोकडे यांना भरघोस पाठिंबा. महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना जामीन मंजूर. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अणवेकर गोल्ड. अणवेकर गोल्ड 888-43-888-63. आता पाहूयात सविस्तर बातम्या. समस्त सीमाभागाचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक 3 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी 7 पासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर नगरसेवकांचे भवितव्य मतदान यंत्रणात पेटीबंद होणार आहे. तसेच दिनांक 6 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया करून घेण्यासाठी ईव्हीएम यंत्रणा मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आली आहे. कॅम्पमधील बीके मॉडेल हायस्कूल केंद्रातून यंत्रणा रवाना करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत. मतदारांनी आपले मतदान योग्य रीतीने करावे यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यापूर्वी निवडणुकीच्या संदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये अडथळे उद्भवू नयेत अशी दक्षता घेण्यात येत असल्याचे अधिकारी वर्गाने सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अवघी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने योग्य व्यवस्थापन केले आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी आणि प्रशासक जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली आहे. निवडणूक पूर्वतयारीसाठी 612 शस्त्रे जमा. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुमारे 650 जणांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या असून परवाना धारकांकडून 612 शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आणि इतर वेळी गुन्हेगारी कृत्य करणे, कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणे यासह विविध गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या 650 जणांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही जणांना पोलीस ठाण्यात बोलावून सूचनाही करण्यात आल्या आहेत. या निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಬಂದೋಬಸ್ತ್ ಅನ್ನೋದು ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಮತಗಟ್ಟೆಗಳ ವರ್ಗೀಕರಣ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಹೆಚ್ಚಿರುವುದಾಗಿ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು 144 ಏನಾದರೂ ಇರುತ್ತೆ. 144 ಇರುತ್ತೆ ಎಲ್ಲ ಮತಗಟ್ಟೆಗಳ ಸುತ್ತಮುತ್ತಲು 100 ಮೀಟರ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾವು 100 ಮೀಟರ್
ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ 144 ಅನ್ನು ಹಾಕ್ತಿದ್ವಿ, ಅಲ್ಲಿ ಮಾರ್ಕಿಂಗ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಆ ಮಾರ್ಕಿಂಗ್ ಪ್ರಕಾರ ಜನರು ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರೂ ನಾವು ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿ ಭಾಳ ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೆ ಒಂದು ಸಮನ್ವಯ ಸಾಧಿಸಿಕೊಂಡು ಅಲ್ಲೇನು ಕೋವಿಡ್ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮೂಲಸೌಕರ್ಯದ್ದು. हिंडलग्यातील 500 मते मनपामध्ये आल्याने गोंधळ. महापालिका निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर येऊन ठेपले आहे. असे असले तरी महापालिकेकडून अजूनही पुरवणी मतदार यादीचे काम सुरूच आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पुरवणी मतदारांची नोंद करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र त्याचवेळी हिंडलगा ग्रामपंचायतीच्या कक्षेत असणारी सुमारे 500 नावे महानगरपालिकेच्या निवडणूक यादीत आल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे यंत्रणेचा गोंधळ उडाला आहे. शहरात काही ठिकाणी मतदार नावे उडाली आहेत, त्याचीही दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांच्या सूचनेनुसार महापालिकेत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यात येत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून हे काम सुरू असून रोज रात्री 11 वाजेपर्यंत ते चालले आहे. आता तर मतदान काही तासांवर येऊन ठेपले आहे. जाहीर प्रचार बंद झाला असून मतदान केंद्रांची पाहणी आणि इतर सोयींची तपासणी करण्यात येत आहे. पण महापालिकेच्या सभागृहात अजूनही काम सुरूच आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार याद्यांचा पुन्हा घोळ होण्याची भीती अनेक उमेदवारांना लागून आहे. वार्ड क्रमांक 4 मधून कपिल नारळीकर यांचा झंझावाती प्रचार. महानगरपालिका निवडणुकीसाठी वार्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढविणारे युवा सामाजिक कार्यकर्ते कपिल किशोर नारळीकर यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. तसेच मतदारांना विजयाचे आवाहन केले. मतदारांनी आपल्या पाठीशी राहून आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहराच्या मध्यवर्ती भागातील रामलिंगखिंड गल्ली, कोंडवाळ गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, मारुती गल्ली या भागात त्यांनी मतदारांशी संपर्क साधला आहे. मतदारांनी त्यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद दिला. अबाल वृद्ध तसेच युवा वर्गाने त्यांच्या विजयाची ग्वाही दिली आहे. रविता राहुल रेडेकर यांना वाढता पाठिंबा. वार्ड क्रमांक 13 मधील उमेदवार रविता राहुल रेडेकर यांना त्यांच्या मतदारसंघात वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे त्यांची विजयाकडे वाटचाल सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली आहे. रविता राहुल रेडेकर यांचे पती राहुल रेडेकर यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांना मतदार निश्चितच कौल देतील असा विचार व्यक्त होऊ लागला आहे. शिवाजीनगर परिसरात झंझावाती प्रचार फेरी काढून त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला. वार्ड क्रमांक 7 मध्ये परेश शिंदे यांना व्यापक पाठिंबा. केळकर बाग येथील सामाजिक कार्यकर्ते आणि वार्ड क्रमांक 7 मधील प्रभावी उमेदवार परेश शिंदे यांना समस्त मतदारांनी भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे. काक्तीवेस रोड मन्नूरकर गल्ली या भागातील मुस्लिम धर्म बांधवांनी त्यांना विजयाची ग्वाही दिली असल्याचे सांगितले. या वार्डामध्ये त्यांनी केलेल्या कार्याच्या जोरावर संपूर्ण समाजाने त्यांना पाठिंबा व्यक्त केला असल्याचे सांगण्यात आले. वार्ड क्रमांक 30 मधून राकेश कलघडगी यांच्या प्रचाराचा झंझावात. वार्ड क्रमांक 30 मध्ये मनपा निवडणुकीतील उमेदवार राकेश कलघडगी यांनी मतदारांशी थेट संपर्क साधून आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या विभागातील मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयासाठी प्रतिसाद दिला आहे. राकेश कलघडगी यांनी आपल्या मतदारांना विकास कामांच्या कार्यवाहीसाठी ग्वाही दिली आहे. नानावाडी, मराठा कॉलनी, पापामळा, सैनिक नगर यासह विस्तारित विभागात राकेश कलघडगी यांनी मतदारांना आवाहन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. वार्ड क्रमांक 14 मधून शिवाजी मंडोळकर यांना व्यापक पाठिंबा. वार्ड क्रमांक 14 चे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शिवाजी मंडोळकर यांना मतदारांनी भरघोस पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे मंडोळकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आपली मते देण्याचा विश्वास दिला आहे. समाजातील तळागाळाशी एकरूप झालेले सामाजिक कार्यकर्ते अशी शिवाजी मंडोळकर यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना व्यापक पाठिंबा मिळत आहे. शिवाजीनगर, वीरभद्रनगर यासह गांधीनगर भागात त्यांनी काढलेल्या प्रचार फेरीत मतदारांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत. वार्ड क्रमांक 29 मध्ये सुनील बोकडे यांना भरघोस पाठिंबा.
वार्ड क्रमांक 29 चे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार सुनील महादेव बोकडे यांना मतदारांनी आपला भरघोस पाठिंबा व्यक्त केला आहे. टिळकवाडीच्या पेठ भागांसह हिंदवाडी, आनंदवाडी, गोवावेस या भागात त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधला, तसेच आपल्या सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. त्यावेळी विविध स्तरातील संघटना आणि समाज बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. या मतदारसंघात सुनील बोकडे यांचे सामाजिक कार्य सर्वांना परिचयाचे आहे, त्यामुळे त्यांच्या मतदारांनी त्यांना विजयाची ग्वाही दिली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना जामीन मंजूर. कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाला विरोध करताना परवानगी नसताना महामेळावा आयोजित केला आणि काळ्या दिनाच्या फेरीत दंगल घडवण्यात आली असा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. कर्नाटक सरकारने 2017 आणि 2018 बेळगावात मराठी जनतेचा विरोध डावलून विधिमंडळाचे अधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे केले होते, पण पोलिसांनी या महामेळाव्याला परवानगी नाकारली. तरीही मराठी जनतेचा आक्रोश दाखविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने वॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन केले. त्यावेळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अस्टेकर, निंगोजी हुद्दार, विकास कलघटगी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या याचिकेवर 4th जलदगती जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली, त्यामध्ये न्यायाधीशांनी समिती नेत्यांना जामीन मंजूर केला. समितीच्या वतीने ऍडव्होकेट महेश बिर्जे, ऍडव्होकेट एम बी बोंद्रे, ऍडव्होकेट शंकर पाटील, ऍडव्होकेट वर्षा जवळकर यांनी काम पाहिले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaum Vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue, hamara staff deta hai behtareen service ka vishwas. यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहाँ हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. खाते वाटपानंतर निर्माण झालेले मतभेद शमवल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शनिवार दिनांक 4 रोजी मंत्रिमंडळ बैठक घेणार आहेत. खाते वाटपावरून नाराज असणारे मंत्री आनंद सिंग या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्ली दौरा केला होता, त्यावेळी पक्षश्रेष्ठींकडून मिळालेला संदेश ते सर्वांना देणार आहेत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त काही योजना त्यांनी जाहीर केल्या होत्या. योजनांसह काही प्रलंबित आणि इतर विषयांवर मंजुरी घेण्यात येणार आहे. 7 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, त्यावेळी आनंद सिंग यांच्या खाते बदलाबद्दल ते चर्चा करणार आहेत. टॅलेंटिका आणि स्मार्ट न्यूजच्या ऑडिशन्सला उत्तम प्रतिसाद. टॅलेंटिका आणि स्मार्ट न्यूजच्या माध्यमातून सुरू झालेल्या नव्या उपक्रमाच्या ऑडिशन्सला सुरुवात झाली आहे. याला कलाकारांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संगीत क्षेत्रातील विविध प्रकारच्या कलांचा आविष्कार घडविण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ऑडिशन्स दिनांक 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. या उपक्रम संयोजनासाठी अमित रायकर,
आश्रय वेर्णेकर, प्रवीण रेवणकर यांनी परिश्रम घेतले आहेत. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन. बिग बॉसचा 13वा सीझन गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या कपूर रुग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकुल आहेत. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थ शुक्लाच्या मागे आई आणि दोन बहिणी आहेत. प्राप्त माहितीनुसार सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती पण नंतर तो उठलाच नाही. त्याने कोणती औषधं घेतली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिद्धार्थ शुक्ला टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा होता. बिग बॉसचा 13वा सीझन त्यानं जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाडी 7चाही तो विजेता होता. बालिका वधू या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता. बनावट जात प्रमाणपत्र देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे नोंदविणार. अनुसूचित जाती आणि जमातीचे बनावट प्रमाणपत्र वितरण प्रकरणात यापुढे संबंधित तहसीलदार, महसूल निरीक्षक आणि तलाठी यांच्यावरही फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्याच्या नागरिक हक्क अंमलबजावणी विभागाच्या पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश बजावला आहे. याआधी केवळ बनावट जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांवरच फौजदारी गुन्हा दाखल केला जात होता पण ते प्रमाणपत्र देणाऱ्यांनाही आता कायद्याच्या कक्षात आणण्यात आले आहे. 31 ऑगस्टला याबाबतचा आदेश बजावण्यात आला आहे. ज्या व्यक्तीने ते प्रमाणपत्र घेतलेले असते त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल केला जातो पण आता नव्या आदेशानुसार केवळ प्रमाणपत्र धारकांवरच कारवाईची शिफारस करता येणार नाही. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला आता संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करावी लागणार आहे. राष्ट्रीय लघु उद्योग दिन साजरा. लघु उद्योगांचे देशाच्या विकासात मोठे योगदान असल्याची माहिती जिल्हा लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी यांनी दिली. येथील उद्यमबागच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये मंगळवारी राष्ट्रीय लघु उद्योजक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून जुवळी बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून KLEMB कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर DG कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी BDSSI उपाध्यक्ष महादेव चौकुले, BMTC अध्यक्ष नितीन लांडगे, सचिव वैभव यादव, प्रभाकर नागर मुन्नोळी आदी उपस्थित होते. प्राध्यापक डॉक्टर DG कुलकर्णी यांचे डिजिटल थिंकिंग या विषयावर व्याख्यान झाले. प्रभाकर नागर मुन्नोळी यांनी आभार मानले. यावेळी वैभव यादव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उद्योजक उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर इंदिरा सुतार यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार. शेख शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर इंदिरा सुतार यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर सुतार यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 5 सप्टेंबर रोजी चिकोडी येथे होणार आहे. मराठी विद्यानिकेतन मध्ये कार्यशाळेचे उद्घाटन. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव यांच्यातर्फे सोमवार दिनांक 30 ऑगस्ट 2021, बुधवार दिनांक 8 सप्टेंबर 2021 या कालावधीत हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला. या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सचिव विक्रम पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओवळकर तसेच दीपक देसाई, अनंत जाधव या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. गणेबैल या ठिकाणी टोल नाक्याची उभारणी. बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी झाडशहापूर ते खानापूर या मार्गावरील 90% काम पूर्णत्वास आले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता उर्वरित कामांनाही गती देण्यात आली आहे. खानापूर ते बेळगाव या दरम्यान गणेबैल या ठिकाणी टोल नाक्याची उभारणी केली जाणार असून गेल्या 8 दिवसांपासून टोल नाका उभारणीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार की पासचे वितरण होणार याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे. टोल
आकारणीचे स्वरूप आणि दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नसले तरी टोल नाक्याच्या उभारणीनंतर खानापूर बेळगाव मार्गावरील प्रवास महागणार हे मात्र निश्चित आहे. गणेबैल इदलहोंड निट्टूर प्रभूनगर देसाई झाडशापूर येथील पूल वाहतुकीसाठी यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत, त्यामुळे आता टोल नाक्यांच्या निर्मितीचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. इदलहोंड आणि गणेबैल या दोन गावांच्या मध्ये टोल नाक्याची उभारणी केली जात आहे. तंत्रस्नेही रवींद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार जाहीर. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये शिन्नोळी येथील मराठी शिक्षक रवींद्र पाटील यांना आंतरराज्य शैक्षणिक सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रवींद्र पाटील हे सध्या मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे गाव बेळगाव तालुक्यातील कुद्रेमणी आहे. रविवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी चिकोडी येथे कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातील आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. शनैश्वर मंदिरात 4 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम. शनिवार दिनांक 4 सप्टेंबर पवित्र श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार आहे. या दिवशी पदोष पूजा असून श्री शनैश्वर मंदिरात सायंकाळी 6 नंतर श्री शनैश्वरांना तैलाभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी भाविकांनी मंदिर तसेच मोबाईल क्रमांक 7338290384 वर संपर्क साधावा असे शनैश्वर मंदिराच्या पुजारींनी कळविले आहे. मुडलगी तालुक्यात क्षुल्लक कारणावरून युवकाचा खून. घरासमोर उभी करण्यात आलेल्या दुचाकीतून पेट्रोलची चोरी पाहिल्याने व तो आपली बदनामी करेल या भीतीने बळोबाळ तालुका मुडलगी येथे युवकाचा खून करण्यात आला आहे. महादेव हलप्पा खिचडी वय 30 राहणार बळोबाळ तालुका मुडलगी असे मैताचे नाव आहे. सोमवारी उशिरा ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी घटप्रवाह पोलिसांनी प्रवीण भीमाप्पा सुंधोळी वय 21 या संशयिताला रात्री अटक केली आहे. याबाबत घटप्रवाह पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की 4 दिवसांपूर्वी बळोबाळ येथे संशयित प्रवीण भीमाप्पा रात्री वाहनातून पेट्रोलची चोरी करत होता, त्यावेळी महादेवने त्याला पाहून हटकले होते. त्यामुळे महादेव हा गावात या प्रकारची माहिती देऊन आपली बदनामी करेल या भीतीने संशयिताने महादेव याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह उसाच्या फडातील चिपाडा खाली पुरून फरारी झाला होता. सोमवारी या चिपाडातून दुर्गंधी आल्याने महादेव खिलारी याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी घटप्रभा पोलिसांनी तपास केला असता गेले 4 दिवसांपासून गावातून गायब असणाऱ्या प्रवीण यास शोधून ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. या प्रकरणी रामलिंग सुंधोळी यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक श्रीशैल बॅकुड अधिक तपास करीत आहेत. गणेशपूर परिसरात निवृत्त जवानाच्या घरात चोरी. गणेशपूर मधील लक्ष्मीनगर येथे निवृत्त जवानाच्या घरी चोरीची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वृद्ध दाम्पत्य घरी झोपलेले असताना मागील उघड्या दरवाजातून घरात शिरून चोरट्यांनी 4 तोळ्यांचे दागिने आणि 10,000 रुपयांची रोकड लांबविली. याबाबत कॅम्प पोलिसांनी दिलेली माहिती अशी की धीरेंद्र माळगी आणि त्यांच्या पत्नी हे दोघे जण लक्ष्मीनगर येथील घरी राहतात. मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून कपाटातील 4 तोळ्यांचे दागिने आणि 10,000 रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. बुधवारी सकाळी उठल्यानंतर हा प्रकार माळगी यांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती कॅम्प पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी तपास करीत आहेत. हिंडलगा येथे क्रिकेट अकादमीला प्रारंभ. येथील इंडियन बॉयज क्रिकेट अकादमीला प्रारंभ करण्यात आला. सागर मनोळकर यांच्या हस्ते अकादमीचे उद्घाटन करण्यात आले. युवराज अगसगेकर यांनी स्वागत केले. मनोज हित्तलमणी, विनय कुलकर्णी, नारायण अगसगेकर, सुनील चौगुले, रणधीर मडिवाळ, प्रवीण देवगेकर, सुशांत कडोलकर, ऋतुराज पाटील, संतोष नाईक आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. यश संजना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. कम्प्लीट कराटे अकॅडमी यांच्यातर्फे गंगाधर शानबाग सभागृहात 9 ते 10 ऑगस्ट रोजी इंटर क्लास कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 150 कराटे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. प्रमुख पाहुणे म्हणून अजित शानबाग, गुरुनाथ टी उपस्थित होते. जितेंद्र काकतीकर व्यासपीठावर होते. ओपन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स मुलांच्या विभागामध्ये यश पाटील आणि मुलींच्या विभागामध्ये संजना बागेवाडी विजेते ठरले. शानबाग यांच्या हस्ते विजेत्यांना चषक
ओळख आणि प्रमाणपत्र देण्यात आले. पंच म्हणून रमेश अलगुडेकर, अक्षय परमोजी, सचिन वर्मे नावर, नील दनवडे, विनायक कांबळे यांनी काम पाहिले. या विद्यार्थ्यांना कराटे मास्टर जितेंद्र काकतीकर यांचे मार्गदर्शन लाभले. सीसीआय बेळगाव विजयी. हुबळी बीडीके क्रिकेट अकॅडमी आयोजित हुबळी येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील निमंत्रितांच्या इंटर क्लब लेदर बॉल क्रिकेट बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सीसीआय बेळगाव संघाने बुल्स रिंग विजापूर संघावर 6 गडी राखून विजय मिळविला. यावेळी सीसीआय बेळगाव संघाच्या शुभम खोत याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना बुल्स रिंग विजापूर संघाने 20 षटकात 0 गडी गमावून 113 धावा जमविल्या. सीसीआय बेळगाव संघातर्फे आदी नलवडे 4, राजदीप मोटार 2 बळी घेतले. प्रत्युत्तर दाखल खेळताना सीसीआय बेळगाव संघाने 26 षटकात 4 गडी बाद 114 धावा केल्या. शुभम खोत 40, आरव नलवडे नाबाद 28 तर आर्यन मुरुडकर नाबाद 18 धावांचे योगदान दिले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.